नमस्कार मंडळी. आयुष्याच्या वेगवान आणि तणावपूर्ण प्रवासात जरा एखाद्या वळणावर विसावा घ्यावा, थोडा हास्यविनोदाचा आनंद घ्यावा, म्हणजे त्यातूनच पुढच्या प्रवासासाठी उत्साह येतो. असंच एक विसावा देणारं वळण आता तुमच्या मार्गात येत आहे, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, कॉमेडीचा चौकार टेन्शन. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले निघालेत एका प्रवासाला आणि या प्रवासात त्यांच्या सोबत आहेत विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वीक प्रताप आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर. नाही नाही, मी चाललोय आता गोव्याला चाललोय. हो हो, शूट आहे ना माझं. हा पिक्चर आहे, पिक्चर मराठी पिक्चर आहे. हा नको करूस कंटाळा जुजबी द्यायला. हल्ली जुजबी मिळत नाही ना पूर्वीसारखी. हा तर ती जी स्केअरसिटी आली आहे जुजबीची, तर आता जुजबीची दुसरी लाट कधी येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तर त्या सत्यघटनेवर आधारित आहे हा पिक्चर. हो 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 हो. नाही, मानधनसुद्धा जुजबी एवढंच आहे. हो हो, हल्ली काय जुजबी फक्त मानधनातच मिळते आम्हाला, दुसरे काय नाही शिल्लक. हो हो हां हां, येस 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 येस. हो झोपतो आता, काय त्याच्यात काय. ओके चल चल चल, ओके बाय बाय. विराज, तुम्ही एवढंच बघू नका, वर खाली पण बघा चेहरा, खालचा चेहरा बघा. मी विराज जगताप नाही आहे. मी नाही नाही, ते हे समीर डोरबेले चौगुलेचा आवाज काढतात बघ. नाही हो, समीर डोरबेले चौगुलेचा आवाज काढतात तसं नाहीये, ते समीर चौगुले डोरबेलचा आवाज करतात. झालो ना सर, असं हे सेलिब्रिटीज बघत बसू बसू सर. ऑलरेडी बसलेला, तुम्ही परत उठून या विचारता. म्हणजे बसा बसा. सर काय केलं माहितीये, तुम्ही करता ना ते स्किट मध्ये हे घ्या, हे पडेल अंगावर. सर तुम्ही घेणार सर चा? खरंच नको, नाही खरंच नको, आय मुके मी चहा घेत नाही. सर सरका ना, सरका ना. कॉमेडी सरकलं. कॉमेडी सरकलो मी असा होतो, ह्याच्यात काय कॉमेडी आहे? अहो खरंच काय बोलताय तुम्ही सर, आम्ही असं सेलिब्रिटीज कधी बघत नाही हो. तुम्ही अचानक दिसला ते मी झालो. फोटो देणार ना तो? अरे एक नंबर माणूस आहे, देणार फोटो देणार. फोटो द्या. हो मी देतो, हळू करा. अरे मी बघतो ना सर हास्य जत्रा मध्ये तुम्ही ते सोफ्यावर बसलेले असतात. विनोद झाला असेल नसेल झाला तरी तुम्ही हसता, मला माहिती. एक नंबर. सर 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 फोटो सर 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 फोटो सर 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 फोटो सर 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 मी काढायचंय का? नाही, आपण तिघांचा सेल्फी काढूया सर. तुम्ही काढा ना सर. या सेल्फी काढू तिघांचा. या काय करताय तुम्ही? माझा हात छोटा आहे ना, असं दोघांच्या खांद्यावर नाही जाणार. ऐका ना, मी काढतो ना फोटो जरा. रिलॅक्स रिलॅक्स, तुम्ही आधी रिलॅक्स व्हा, एवढं काही नाहीये. रिलॅक्स रिलॅक्स, इथे बघा. सर आम्ही रोज बघतो तुमची हास्यजत्रा. हो येस येस, खूप आवडतं सर. बरोबर, मी तर फक्त तुमच्यासाठी बघते. हो थँक्यू. असा विषय का सुपतार मॅडमना नक्की सांगा. मला म्हणजे त्या
का सुभेदार म्हणजे ते स्किट चालू झालं ना की मी फक्त त्यांच्याकडेच बघत असते. अच्छा म्हणजे मी टीव्हीवर आलो की डोळे बंद करता का तुम्ही? नाही एवढं काही नव्हतं. कॉमेडी सर. सर पण सर मी तुमचा फॅन आहे सर. हो मग तुम्ही कसलं कमाल करता सर. तुम्ही ते आवाज काढता बघा ते. आणि तो तो वाला आवाज काढतात ना तो वाला. तुम्ही ऐका ऐका तुम्ही फक्त तो वाला हा वाला म्हणताय, आवाज नाही काढत आहात, लक्षात आलं का तुमच्या? सर आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहे सर. येस येस. आम्हाला काय ते स्किट पाठत ना त्यामुळे आवाज पटकन कळतात सर. अच्छा अच्छा अच्छा. डोक्यात जातात सर आवाज. म्हणजे डोक्यात आहेत ना ते आवाज असे आठवतात पटकन. ठीक आहे मग. ओके ठीक आहे सर बसतो. हा ओके हरकत नाही. मी पुस्तकच वाचणार आहे म्हणजे. हो सर. दुसरं मी काहीच नाही करणार. असं बघू नका, ऑड फील होते मला. प्लीज सॉरी सर. प्लीज असं बघू नका. ते असं बघतो ना पहिल्यांदा सेलिब्रिटी. असं असं कोणी सेलिब्रिटी बघत नाही ऍक्च्युली. असं नका बघू. ऐका माझं. नाही नाही सर. नाही बघत सर. नाही तुमचं काय चाललंय मला जरा कळेल का प्लीज? अहो ऐका ना ते सेम आहे ना तेवढंच आहे. टीव्हीतलं असतं तेवढंच आहे. चला मग. सर तुम्ही वॉशरूमला जाताय? जाऊन या. मी आहे बसलो. नाही मी बसतो इकडे बसतो. सर इथे इथे ट्रेन ट्रेन नी जातोय. आम्ही पण ट्रेन नी जातोय सर. ट्रेन नी जातोय. सर कुठली एक्सप्रेस? गोवा एक्सप्रेस. अरे आमची पण गोवा एक्सप्रेस. पण तुम्ही दिसत नाही आहात मला. ए रिलॅक्स रिलॅक्स अंगाशी येऊ. सर सर तुम्ही कुठे कुठे चाललाय सर? मी गोव्याला चाललोय. आम्ही पण गोव्याला नाही जाते. कॉमेडी केली सर. आम्ही मध्ये कणकवलीला उतरणार रे. हे चालं ना. काय काय हवे? नाही नाही ते चेन बघितली आहे की नाही व्यवस्थित. सर हे असं तुम्ही आता गोव्याला जाणार आहे, तुम्ही असं रोज जाता सर गोव्याला? रोज का कोण जाईल गोव्याला? हा काय प्रश्न आहे ना तुमचा? रोज गोवा. हसू नको तुम्ही. रोज कोणीच गोव्याला जाणार आहे? हा मग तुम्ही आता आज अचानक निघालात सर? चित्रपटाचं शूटिंग आहे माझ्या. पिक्चरचं शूटिंग. शूटिंगला जात. येस सर. हे पिक्चरची हिरोईन कोण आहे सर? सई तामणकर. हळू करा तुम्ही. सई तामणकर. तुम्ही त्यांच्या वडिलांचा रोल करत असाल ना? नाही मी तिच्या ऑपोजिट आहे. हिरो आहे मी तिचा. म्हणजे कॉमेडी फिल्म आहे. निघा आपण. सर लय कॉमेडी करतात. बापरे. सर हे तुम्हाला शूटिंगचे किती पैसे मिळतात? स्टेशन कुठलं आलं आता? आता कुठलं स्टेशन आलं आता? पैसे किती मिळतात सर? हा हसचित्र वहिनी रोज बघता तुम्ही? हो रोज म्हणजे रोज बघते. सर तुमच्या स्किट्सचं तर आम्हाला पाठ आहेत पाठ. जा नाही तन जा नाही तन जा नाही तन. सर आई सपत सर तुमच्या आणि विशाखा मॅडमच्या स्किट्स ना आम्ही अशा अशा गोगंपट्टी सारख्या सर पाठत सर केल्यासारख्या. तुम्हाला आम्ही तुमचं स्किट करून दाखवू का? करून दाखवू म्हणजे आम्ही तुमचं स्किट करून दाखवू ना. इथे कुठे ट्रेन सुरू आहे ना? ट्रेन मध्ये कुठे? इथे उभे उभ्या करतो. अरे जागा नाही. ऐका माझं कशाला तुम्ही करता? 5 मिनिटाचं काम आहे सर. हो ना खरंच नको. सर तुम्हाला आवडेल. ट्रेन सुरू आहे ना इथे. तू समीर चौगुलेकर. मी विशाखा सुभेदार करतो. मी का करायचं समीर चौगुले?
मी नाही करणार. एक तर त्याच्या रोल मध्ये करण्यासारखं काहीच नसतं. मी विशाखा सुभेदार करते, तिच्या रोलला कसे छान कंगोरे असतात. अरे पण तू नेहमी करते ना विशाखा सुभेदार, मला करू दे कधीतरी. तू कर ना समीर चौगुले, मला का त्या फालतू रोल मध्ये अडकवलंय. अच्छा तो फालतू रोल तो मी करायचा आणि तू चांगला रोल करणार. अरे मग मला करू दे ना. तुला माहिती आहे मला नाही आवडत तो रोल. तो एक सुरी रोल आहे, ती चार वाक्य, तेच चार आवाज, चार वेगळे फंडे वापरून करतो. मला नाही करायचा तो रोल. कळतंय का तुम्हाला काय बोलताय ते? समीर चौगुले समोर हे बोलताय तुम्ही. समीर चौगुले एवढा सोपा नाही आहे. 28 वर्ष त्याच्या मागे काय कोणाला सांगतोय. तुम्ही आता बघा सर, तुम्ही हसून हसून मराल सर. तुम्ही बघा आता स्किट करतो. सर सर मी आता प्राजक्ता. तर आता येत आहेत आपल्या समोर चौगुले आणि जिची कुठेही नाही शाखा अशी विनोदाची महाराणी विशाखा. माझी ओळख आता एक चौ आता येत आहेत चौगुले आणि ती विनोदाची महाराणी. सर 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 आता स्किट सुरू होत आहे सर. सारखं जवळ येऊ नका. सर ही विशा काय सर? मी करते. सई प्रसाद तो चौगुल्या टकल्या अजून आलेला नाही ऑफिस. ही वेळ आहे का? प्रमोशन लागतं, वेळेत यायची पद्धत आता येऊ दे त्याला. मग मी विशाखा सुभेदार केली विशाखा. सर सर आता मी या समीर चौगुले. दरवाजाचा आवाज काढला दरवाजाचा. सर 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 पुढचा पुढचा सर जोक आहे जोक आहे जोक आहे. मे आय मुनमुन आणि मुन मॅम. सर 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 आता आता बघा सर सर ठप दरवाजा परत लागला. आवडतं त्यांना आवडतं. हो वाक्य घ्या विशाखाताईंच. आलास का तू डोंगळ्या बेडका आलास? मला हे प्रमोशन द्या मॅडम. वारे वा वारे वा, तुला प्रमोशन यायची वेळ काय झाली? काय घुबडा झुरळ टकले. आता पंच आहे सर, आता पंच आहे. असं मी जातो तिकडे आता पंच सांगायला. स्किट करत असताना मध्ये मध्ये हसू नका. स्किट करत असताना कोणी हसायचं असतं? लोकांनी. कळलं? तुम्ही करा 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 सर पटकन करा. मॅडम घ्या 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 घ्या. अरे 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 घ्या 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 घ्या. तुम्ही हसताना घ्या 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 घ्या. मला खरंच असं वाटतंय तुम्ही समीर विशाखा करताय. सेम सेम सर सेम. आमच्या सोसायटी मध्ये आम्ही करतो ना, आम्हाला सगळे समीर विशाखाच म्हणतात. हीच आमची वेळ आहे आत्मपरीक्षण करायची. नाही सर खरं. नाही ही सिरीज थांबलीच पाहिजे. हे जर पसरणार असेल समाजात तर ही थांबलीच पाहिजे. असं असतं का? असं करतो का विशाखा आणि समीर? सर हो. तुम्हाला नाही आवडलं? आवडण्यासारखं काय आहे ह्याच्यात? सर अहो घ्या घ्याला तर वन्स मोर येतो आम्हाला सोसायटीत. घ्या 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 तुम्ही. तुमच्यामुळे झालंय सगळं. तुम्हाला ना नीट करताच येत नाही प्रत्येक वेळ तुमचं. समीर चौगुले तिला की तो बिघडवायचा ठरलेलं आहे का? अरे मी काय मुद्दाम बिघडवतो काय? इथे होत इथे या स्किट मध्ये एम्प्लॉई आणि याच्या स्किट मध्ये करतात ते. समीर चौगुले सगळीकडे घ्या 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 घ्याच करतो मला माहितीये. नाही ते फक्त गप्पांच्या गावात जाऊया तिथेच करतात. तो सगळ्या स्किट मध्ये हेच करतो रसिका. अरे थांबा रे. मी बरोबर केला समीर चौगुले. जरा शांत बसा. तू माझं डोकं फिरवते. मी माझं डोकं फिरवताय. अरे शांत बसा रे. माझं टांग शांत बसायचं. शांत बसायचं. इथे बसा. शांत बसा. मग यानं कळायला पाहिजे आपण ना तू प्रत्येक वेळेस.
रडून दाखवते रडून दाखवते. सर तसं नाही सर, ही अशी नाही ऐकणार. ऐका ना, मला ना जरा आता डोकं दुखायला लागलं माझं. मारे वाजवे ना कॉमेडी काय रे याच्यात? डोकं दुखायला लागलं कॉमेडी काय याच्या? हसणार तर काय? अरे हा किती निर्लज्ज आहे. डोके दुखीवर जोक आहे ना सर आता. प्लीज जरा तुम्ही स्पष्टपणे सांगतोय, तुम्ही जा इथून. तुम्ही जा इथून. तुम्हाला कळत नाही का एवढं ते सिरियसली सांगतात? ते हसताय का फिसकारून? डोकं दुखतंय त्यांचं. तुम्हाला बाम चालतो का डोक्याला लावा? तुमचं डोकं दुखतंय खरोखर? हो. मला ते प्रेशर पॉइंट माहिती आहेत ना. तुम्हाला सांगतो ते प्रेशर पॉइंट माझा अभ्यास आहे त्याच्यातला. अशी बस अशी बस हात द्या हात द्या. हे बघा, अरे नाही माझा ऐका बघा, तुमचं आता डोकं दुखतंय ना. हे बघा, हे बोट दाबायचं तुम्हाला. हे बघा काय काय होणार ना, तुम्हाला असं वाटेल दुखतंय पण ते दुखणार नाही. असं बारीक टोचल्यासारखं होईल. बघा बघा ऐका माझं. नाही बघा ना, बघा हळूहळू हात हात सेल सोडा ना. एकदम डोके दुखी पळून जाईल बघा. हे बघा आहे ना, आहे ना बारीक बारीक. हे बघा हा हा वाटणार. डोके दुखी पळाले असेल ना. बरं पण बोट सुजलं त्याचं काही नाही. बा म्हणलं तो बाम नको जारी. खूप मस्त कॉन्सेप्ट होती. वा वा प्रसाद बहारदार, फार उत्तम कॉन्सेप्ट होती. आणि आपण सगळेजण या अशा अनेक प्रसंगातून गेलेलो आहोत जातो. मी आणि माझी बायको एकदा निघालो होतो रस्त्याने, गाडीत होतो आम्ही दोघं. सिग्नलला गाडी थांबली, बाजूला एक बाईकवाला होता, त्या बाईकवाल्याच्या मागे त्याची बायको होती. तिने मला पाहिलं आणि त्या क्षणी ती म्हणाली, मला आत्ता या क्षणी देव भेटल्यासारखा वाटतोय. त्या क्षणी माझी बायको उतरली आणि रिक्षाने घरी गेली. पण काय शेवटी गंमत अशी असते की ते त्यांचं प्रचंड प्रेम असतं आणि आपण एक्सप्रेस करणाऱ्या दुनियेतच वावरत असतो. बरेचदा ते आपल्याला बघून एक्साइट होतात, घाबरतात आणि बावचळून जातात. कसं रिॲक्ट व्हावं हेच त्यांना कळत नाही आणि त्याच्यातून अशा बऱ्याच गमती जमती घडत असतात, घडत राहतीलही, घडलेल्याही आहेत. पण मला कायम असं वाटतं की त्यांच्याकडून जे काही आपल्याला मिळतं त्याच्यावर आपला चरितार्थ, आपलं आयुष्य, आपलं करिअर त्याच्यावर चाललेलं असतं. त्यामुळे मला हे स्किट महत्त्वाचं अशाकरता वाटलं की हा अनुभव तुला कुठेतरी डेफिनेटली आला आहे सम्या, पण तो तू कागदावर उतरून त्याच्याही स्किट केलंस आणि तुझी मार्गक्रमणं चालू ठेवलीस. मला फार फार हे ही बाब फार मला महत्त्वाची वाटते. आणि तुमच्या दोघांच्या ऑब्झर्वेशनला भरपूर शक्ती मिळू इथून पुढे एवढीच प्रार्थना करतो. वंडरफुल वंडरफुल, धन्यवाद खूप हसवल्याबद्दल. मंडळी फिल्टर बनण्याचा बच्चन गौरव मोरे आज होणार आहे हॉटेल व्यावसायिक आणि या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, कल्याणची चुलबुली शिवाली परब, विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वी प्रताप अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. नमस्कार सेम्या, नमस्कार प्रसाद सर. सर आज मी प्रचंड खुश आहे. माझ्या प्रत्येक स्किटची सुरुवात अशीच होते की प्रचंड खुश आहे म्हणून. परिस कायनात को हमारा खुश होना पसंद नाही है. असो आपण लक्ष द्यायचं नाही. तर सर आणि मॅडम, मी आणि माझ्या बायकोने प्रियाने मिळून नवीन हॉटेल सुरू केलंय. प्रिया गौरव, वाह काय नाव आहे आमच्या हॉटेलचं. माझी बायको मला बोलली, गौरव यार तू माझं नाव नको देऊ, तुझं एकट्याचं नाव होतं ना हॉटेलला, माझं कशाला. म्हटलं हे नाही, तू माझी बायको आहेस, माझी अर्धांगिनी आहे. ज्या क्षणी भोल्यावर उभं राहून तेजोमय यज्ञकुंडाच्या साक्षीने आपण दोघांनी सात फेरे घेतले, मंगलाष्टकांच्या शुभोच्चारात हातात हात घेऊन मी जेव्हा नातीचारा मी म्हटलं, त्या क्षणाला तुझं माझं सगळं संपलं. यापुढे जे काय असेल ते सगळं आपलं. Once more, once more. क्या बात.
माझी बायको म्हणाली की माझं नाव नको. ते नाही, वन्स मोर वन्स मोर. ज्या क्षणी भोल्यावर उभं राहून तेजोमय यज्ञ कुंडाच्या साक्षीने आपण सात फेरे घेतले आणि मंगलाष्टकांच्या शुभेच्छारात हातात हात घेऊन मी जेव्हा नातीचरणे म्हटलं, त्या क्षणाला तुझं माझं सगळं संपलं. यापुढे जे काय असेल ते सगळं आपलं. वा 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 गौऱ्या. कौन कहता है कि गौरव मोरे को कुछ नहीं आता है? ऐसी दुनिया में कोई चीज ही नहीं जो अपने को आती नहीं है. बस तर सही नाम सर, आम्ही हॉटेल सुरू केलेलं आहे तर मुद्द्यावरती होतो. हॉटेलचं ओपनिंग आहे, गिराईक येईल, शटर ओपन करूया. हा माझं हॉटेल. आलात? या या या. वा 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 सावय बापू. हा हॉटेल एक नंबर आहे बाकी. बोला प्रिया कुठे? ती घरी आहे. तू म्हणाली मी दुपार नंतर येते. बाळाचं पण जरा ना, बाळ घरी आहे ना त्याच्यामुळे. मग चला पूजा करून घेऊया. चला सगळं सामान आणलं. सगळं सामान आणलं, पूजा करून. अरे बापरे. तू आला यार बाबा. आला म्हणजे भाच्याच हॉटेल आहे आणि मी येणार नाही. यु कोण आहे? हे आपलं हे कोण आलंय? कोण ही इथं कशाला आली? ही कसं कसं इकडं कशाला आली? इथं कशाला आली म्हणजे? म्हणजे इथं कशाला आली? तू कोण मला विचारणार इथं कशाला आली? मी गौऱ्याचा मामा आहे. तू मला सांग तू इथं कशाला आली? मग प्रिया माझी भाची आहे आणि माझ्या भाचीच्या हॉटेलचा पहिला दिवस आहे म्हणून आली आहे. तू इथं कशाला आलायस? तू इथं कशाला आलायस? हे गौरव माझा भाचा आहे, भाच्याचं हॉटेल आहे, हॉटेलचा पहिला दिवस आहे म्हणून मी इथं आलोय. कळलं? झालं? आता परत परत बोलू नको. सांग चल. आज चांगला दिवस आहे. मला सगळं माहित आहे. मी कोण आहे? मी कोण आहे? तू माझा मामा आहे. मामा मला सगळं करतो मी. होय होय. चांगला दिवस आहे. चांगला मला वाद नाही घालायचे. नाही घालायचं आणि मी एकटा आलो नाही. मग गौऱ्या माझी पोरगी आणि तुझी बालमैत्रीण होय शिवाली पण आलेली आहे. हाय हाय गौऱ्या, तुझी शिवाली आली आहे. मामा हिला सांग माझं लग्न झालंय, मला मूल झालंय, ती अजून तिथेच अडकली आहे. हो मी तिथेच आहे. हो मी तिथेच आहे, कारण ढगांचा तुकडा झेलून नदी समुद्रात बुडाली, पण समुद्राने मीठ दिलंच नाही म्हणून हे जेवण अळणीच राहिलंय. तू तिकडे जा, जो बापाला पाठव इकडे. मामा अरे ऐक ना, माझ्याकडे बरणी आहे, लय मोठं मीठ आहे माझ्याकडं. हे काम करता बरणीत ना हिला लोणचं घालून मुरव, मी शांत करायला सांग. हा काय मेल्यांची भाषा आहे. बाप असा पोरगी अशी, काय मेल्यांचा कुटुंब आहे काय? मामी मामी पोरगी अशी म्हणजे काय? अशी म्हणजे पोरगी अशी म्हणजे काय? अशी म्हणजे ते हे अशी म्हणजे कशी? अशी म्हणजे नीट बोलता येत नाही तिला. नीट बोलली म्हणजे नीट बोलत नाही. तू म्हणतो नीट बोलतेस? मी नीटच बोलते. तोंड सांभाळून बोल. तोंड सांभाळून बोल म्हणजे? बघ आज चांगला दिवस आहे, मला वाद घालायचा नाही. मला पण वाद घालायचा नाही, मला तुझा थोबडाच बघायचा नाही. भांडू नका, इतिहास साक्षीदार आहे की युद्धाने कोणताच प्रश्न सुटलेला नाहीये. एक्सक्यूज मी, तुझं नाव काय? माझ्याकडे 51 रुपयांची नोट आहे, तुमच्याकडे 36 रुपयांची आहे का? ए मामी शाइनिंग मारतोयस. हे बघा मी भांडायला आले, पटकन काय ते पूजा होऊन. पूजा मामी तुम्ही पूजा करून घ्या. मामा आपलं हॉटेल आहे ना यार. काय म्हणाल? काय म्हणाल? मामी पूजा करून घ्या, आपलं हॉटेल आहे. मामी पूजा करेल हा आणि मी काय घंटा वाजून बसू? मी इथं कशाला आलोय? अरे मामा ऐक ना, मी इथं कशाला आलोय? 2 मिनिटं मी बाहेर पडू का? हॉटेल सुरू झाले ना, सोडलं मामा आता जाऊ. आपण ती पूजा करेल, मम्मी काय करू? अरे ती ज्येष्ठ आहे. मम्मी कोण आहे? हा तू श्रेष्ठ आहेस. हे बघ हा तुला सांगतो, तू माझा भाचा आहेस. हा मी तुझा मामा आहे. हा ती तुझ्या बायकोची मामी आहे. हा हे बघ हा ती आपल्या खानदानात येत नाही. हा कळलं तुला? त्यामुळे तिनं पूजा करणं, आपल्या हॉटेलची पूजा करणं शास्त्रात बसत नाही. नाही तात बरोबर बोलताय. मुळात झाडाला मूळ असतं म्हणून मुळातलं पाणी खोडांपर्यंत पोहोचतं आणि खोडांचं पाणी पानांपर्यंत पोहोचतं आणि पानं पान झडती झाली की पाणी कुठेच पोहोचत नाही आणि पानं गळून पडतात. वा वा क्या बात आहे. काढू तुझं पाणी काढू. इथं घाळकट पाणी येईल.
मामी मामी ऐका ना यार. मी कशाला ऐकू? ऐका मी काय बोलते? नाही मी काय म्हणतो, हात बोलतोय ना. ऐका ना, हात बोलतो म्हणजे हात. तू एकरी बोल नको. मला ऐकायच येत नाही आहे. तुला मला ऐकायच येत नाही आहे. तुम्हाला ओळखत नाही तू. हां तिकडे मीने मीने ये लग्नापासून बघतो तुला. अरे मामा ये तुझ्या कामात गंमत सांगतो इकडे. अरे तुमचं असा नारळासारखा सोलीन. अरे तुमचं काय चाललं? अरे एक मिनिट माझं ऐका तरी. अरे माझ्या हॉटेलचं ओपनिंग आहे यार. माझं आणि प्रियाचं हॉटेल आहे. आपल्या घरचं हॉटेल आहे, ओपनिंग आहे. कारण पूजा करून या हॉटेलची पूजा मी हिच्या तुम्ही हॉल करू देणार नाही. मी मी करेन. माझ्या हातात करून देणार नाही. डोळ्यासमोर मीच करते पूजा. तिथं होय तिथं होय. हात लावायचा नाही. हा मीच करणार आहे पूजा. काय ती बघ. मामा एक काम करणार यार. काय तू नारळ घे ना. मी ऐका घेऊ. हा मी पूजा करणार आहे. नाही नाही पूजा मीच करणार आहे. तू हात लावून दाखव. मी पूजा करणार. अरे थांबा रे. जोड म्हटलं ना. अरे थांबा. मी करीन. तू पूजा करणार? हो ये कर पूजा कर. अरे आधी आधी मला ओवळ मग पूजा कर. ये पूजा कर. हे पोतं बाजूला कर. मी करीन पूजा. हे पोतं बाजूला कर. अरे मामा काय बोलला? हा तुला बोललो. मला बोललास? तुला बोललो पोतं. पूजा कर ना. आता पूजा कर. ए इला उचलणे बाजूला कर. मी मी नाही. हा तू पूर्ण तर बोल. ए मामा तू पूर्ण तर बोल. अरे मामा जाऊ दे. ए मामा नको ना. अरे काय बोलतो माझ्याशी बोल. अरे मामा मी मी ऐका ना मामा. मी इथे गळ्यात हार टाकीन, हिला ओळीन आणि ही मेली म्हणून सांगेन. अरे काय बोललास? काय बोललास? तू मेली म्हणून सांगेन. मी मेली? तू मेलीस. मी अशी नाही मरणार. आधी तुला मारेन, दुसऱ्या दिवशी मरेन मी. ही मला मारायची? अरे ऐका मग. ही मीला सोडणार नाही. म्हणजे काय करणार? ऐका ना म्हणजे करतोय तुझ्या. अरे शांत बसा रे. काय म्हणता यार? हॉटेलचं ओपनिंग आहे. पहिला दिवस आहे. अजून गिराईक पण नाही आलं आपलं यार. हा थांबा ना. बस शांत. मामी शांत वा. ए ताटतो तिकडे. मामी शांत वा. मामी मामी फक्त नतच बोलते. तुम्ही काहीतरी बोला की. मामी मामी मेली का काय? अरे मामा नाही. अरे नाही रे बाबा नाही. नाही 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 असे मारायचे नाही. आधी तुला मारेन, तुला पोचवेन, नंतर मरेन मी. अश्वत्थामा मी. अश्वत्थामा बोलायचं नाही तुझ्याशी. मी कशाला? मी तर कशाला बोलत होतो. तू तात करून मी करेन पूजा. तू हात मामी तुम्ही पूजा करायला घ्या. तू नारळ घे फोडायला. तू शक्तिशाली आहे ना. नारळ फोड ना. तिला पूजा करू दे. हा तू द तू शेवले. तुम्ही तिकडे जा. आम्ही जोडीने बसू. तुझी जोडी कशी फोडीन? अरे मामा मामा इथे इथे समोर आहे. थांबा इथे. हा मी सांगितलं आता तेवढं तर करा. काय नारळ घ्यायचा जा. दे नारळ दे. ए नारळ दे मामी. नारळ दे. ए मी कशाला देऊ? बाबा त्यांच्या समोर नको जाऊ. नको जाऊ त्याच्या समोर. नारळ दे. बस चला सुरू करा. करू सुरू? हा सुरू करा. नाचीस कुठं आहे? हा हात दे. हे सांग काय नारळाला हळद कुंकू लावा. सांग मामी हळद कुंकू लावा. नारळाला हळद कुंकू लावा. ए नीट बोल. बायको नाही मी तुझी. बापरे. नारळाला हळद कुंकू लाव. नीट बोल. बायको नाही मी तुझी. मग लग्न करायला पाहिजे. लग्न करायला पाहिजे. सारखं सारखं बायको नाही. बायको नाही लग्न करायला पाहिजे. अरे तू हाबा मला परकोच करतोय. ए मामा तू नीट बोला. ये तो ये पुढे तू पुढे थांब ना. थांब. नारळ फोडतोस मी. ये पुढे. दगड पाहिजेच आहे. ये पुढे. नको ना. तर चालतं वाटत नाही. पण मी नारळ फोडणार नाही. मी नारळ वाहणार. आमची पद्धत वेगळी आहे. आमची पद्धत वेगळी आहे. काय वेगळी? वाह नारळ. ये लावू इथं लावू. हा झालं. मामी नका ना प्लीज. एवढी पूजा होत्या. गिराई घ्यायची वेळ झाली. आपली चला घ्या. नीट 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 नीट. आरामात आरामात. अरे आपलं घरचं हॉटेल आहे. आरामात. हा तू बोला ना. हा एक्स्क्यूज मी. हा या एक्स्क्यूज मी. हा हॉटेल सुरू आहे का? हो सुरू आहे सुरू आहे. मला भूक लागली होती. मेनू मिळेल ना? कस्टमर आलाय. फक्त नारळ व्हायला खोटी गिराईक पण आलाय. या या बसा बसा या प्लीज बसा. चपला घ्या तिकडे. चपला घ्या. या 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 बसा बसा. तुम्ही साईडलो. इथं बसा. इथं बसा. इथं बसा. इथं बसा. बसा बसा बसा. मामा घ्या. बसा. एकदम एकदम टेन्शन नाही. बसा इथं. काय पाहिजे? उठ. गिराय काय ती? हिरव्या हिरव्या खुर्चीवर बस. हिरव्या खुर्ची. मामा येस.
मला फक्त थोडीशी भूक आहे, मला इडली सांबार मिळेल का इथे? मी तेवढं खायला. हे शहरातले माणसं अक्कलच नाही. काय झालं आता? वेळ काय आहे? इडली सांबार खायची वेळ आहे. जेऊन जा. ऐका, आमचं तुम्ही पहिले गिरायकात म्हणून आमच्याकडनं पहिली थाळी फ्री आहे. तुम्ही आमचे पहिले गिरायक आहे. हा पहिली थाळी फ्री आहे. फ्री आहे, फ्री आहे. तर तुम्ही हा सांग ना. आणा ना मामी. जा पहिली थाळी जेवण घेऊन. जेवण घेऊन. तशी भूक नव्हती मला तेवढी. म्हणजे तू फ्रीज खायला आलायस? तशी भूक नव्हती पण फ्रीज खायला आलायस. खा मामा. खा आरामात जरा. बरं ते तुम्ही तू भेटा. बाकी मेनू आमचा मेनू घ्या. हे थाळी आणताय ना? मेनू आणताय. काय ए मामा आम्ही आहे. बरोबर आहे. नाही हे यांना. अरे गप्पा का मार. मी का मारू? मी का मारू? मम्मी मारू. मला का माहित? फडका मार. अरे मी वाढलंय ना ह्याच्या घास. ओ मामी फडका पटकन. ए आले 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 आले. तयार आहे तयार. मामी हे बघणं कसे करतात? त्याचा माझ मी उतरवून. ए ओ हे घ्या हे घ्या. मामी म्हणून एकदम. ए बाबा तू गपणा. ए तुम्ही दोघं बसा शांत बसा. सुरू या. थँक्यू. हा थँक्यू. फ्री आहे पोट भरून खा. तुम्ही सगळे तोंडाकडे बघताय ना? कशाकडे बघू? जेवणाऱ्या तोंडाकडे बघू ना? कशाकडे बघू? मी पण विचारलं फक्त. कशाला एकदम पोट भरून जेवा. मामा जेवा जेवा जेवा. काय आधी पूर्ण खाऊ? आधी भात का? पुरी मला नाही. नाही नाही. आधी पुरी खावा एकदम चांगला आणि नंतर आरामात भात खावा. शास्त्र आहे. कसला शास्त्र? उगाच लिहिलेलं नाही. पहिला भात का? नाही नाही. आधी आधी तुम्ही पुरी खावा एकदम बारी वाटत. तू पुरी मोडलीस? भात का? अरे मामा तू भात का? अरे खाऊ पुरी. खा. भाताला हात लावला तर बघा. तू पुरी तोडलीस तर याद राख. अरे भात खाल्ला तर बघ. कसा खातो बघ तू? अरे पुरी तू येणार का यार? कसं बनवणार आपल्याकडे मामा यार? नको असं करू. दे ठेव पुरी. चल एक ह्या नका देऊ. त्यांनी असं पकडलं. अरे मामा सॉरी. मामा अरे मामा. ए मामा मामा. अरे हिचं काय एखादं ताट धुवून टाक यार. ताट ताट करते कधी बसू ती यार. तू बोलू मामा यार. सॉरी यार. तू बोलू तू शिवाली. तू एकट्यात बोलला असतं. एकट्यात तुम्ही ऐकलं असतं. तू तिच्या समोर पण बोललास आणि त्या गिरायका समोर पण बोललास. तू जेवतो आपला पहिला कस्टमर आहे. मग झाला. ए इकडे इकडे. तू तू इकडे इकडे. मामा ताट घेऊन इकडे. अरे अरे तू आपलं. अरे यार अरे तू आपला कस्टमर आहे यार. तुझ्या कसा बोललास तू? मी मला बसून खायचं. तू तुला झोपून खायचं ना? आता पहिले ऐक माझं काय होतं. त्याच्यामध्ये लय जीव आहे. आई बाबापेक्षा जीव लावलं मी ह्याला. काय नाही केलं मी तुझ्यासाठी. तू त्या लोकांसोबत मला बोलास हेराय ना. लहानपणी हा माझ्याकडे असायचा कायम. शिवाली आठवतो तुला? होतात. ह्याला रात्री मध्यरात्री कधी पण शिला व्हायची. हॅलो मी घेऊन जायचो. ऐका ना मी जेवतोय. प्लीज हा विषय नको. मी जेवतोस तर काही त्याला शिवणार नाही. मी माझी आठवण बदलू? नाही नाही. तू बघ तुला जेवण. ते बघ तुला ताटात दिलेलं तेवढाच खा. वाढव नको. ह्याला रात्री अपरात्री कधी पण शिला व्हायची. मी ह्याला घेऊन जायचा. ह्याला घेऊन जायचो तास दीड तास वाट बघायचो. झाली काय? झाली काय? हे चुकलं माझं? नाही नाही झाली बाबा. झाली झाली म्हणत झाली झाली वाटते पण ती झालीच नसते. झाल्यावरच झालेल्याच झाले पण कळतं आणि मागे उरतं ते फक्त रिकामी झाले पण. मी झाले मी झालेले होते. झाले झाले तरी झाले नाही काही. झाल्यामुळे काहीच होत नसते आणि झाले असते तर झाले असते सगळे. झाले असते म्हणून मी झाले. माझंही झाले. मामा मामा. ए बाबा ओ सॉरी 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 मामा चूक झाली माझी. तात
चला तुम्ही, तो सॉरी म्हणतोय तुम्हाला, चला क्षमा करणं शपथ आहे माझी, चांगलं असतं. तू बोलीस म्हणून चला, मग तू बोलीस म्हणून चला, मग तुला शपथ आहे आपली, चला या. आले ते जरा राग आहेत, बाकी काही ना, सगळं केलं माझ्यासाठी. त्या पुऱ्या त्यांनी असं हे करून दिलेत, त्या नाही खाऊ शकत मी आता, हाता आहे ना, दुसऱ्या दिल्यात तर मी पुरी जाणं पटकी नवीन पुऱ्यांत मी वाढेन, तुम्हाला काय टेन्शन नाही, माझ्या हात एकदम स्वच्छ आहेत, हा टेन्शन नाही, तुम्ही एकदम पोट भरून जावा. आल्या दे ग, मी वाढते. हिनं का वाढलं, हिनं का वाढलं, वाढू दे ना मामा यार, खाऊ दे ना. माझा हात त्याला चालला नाही, हिच्या हातन का वाढलं. अरे चांगला आहे, हिचा हात चांगला आहे, माझ्या हातात पण जादू आहे. नाही नाही, माझ्या गौरवला जेव्हा मी नेली होती शिला, त्याला मी असं उलटा करून मायेनं त्याचं डुंगन धुतलं होतं. अशा आठवणी आहेत हातात अजून ताज्या आठवणी. तुम्हाला याच हाताने का भरवायचंय मला, ज्या हाताला आठवणी आहेत तुमच्या अजून पण. अरे आग आग लागू दे तुझ्या हॉटेलला, मला नाही जेवायचं इथे. वाढते एक मिनिट, मी वाढते पुऱ्या, बसा ना बसा ना प्लीज, बसा ना, खा ना खा ना खा ना प्लीज. मला नकोय, मी शेजारच्या हॉटेलमध्ये जाऊन जेवेन, मला इथे नाही जेवायचं. हे शेजारचं हॉटेल आहे, शेजारचं हॉटेल हेच आहे. बाजूला जाऊन विचारलं ना शेजारचं हॉटेल कुठं आहे, इथेच पाठवतील. हेच आहे इडली सांबार मागितलं होतं यार, थाळी आणली आणि ती पण खाऊ नाही दिली. मारेन तुला. पहिलं हॉटेल ओपनिंग आहे आमचं, हॉटेल ओपनिंग आहे. टिश्यू पेपर खाए खूप मजा आली, खूप मजा, सुपर्ब. सई काय म्हणशील? एखाद्या सुपरहिट फिल्मची कास्ट समोर उभी आहे असा फील येतोय, कारण इतका हिट, इतका पैसे वसूल परफॉर्मन्स तुम्ही केला आहे, नेहमीच करता. ही सिरीज वन ऑफ माय फेवरेट सिरीज आहे आणि तुम्ही नेहमीच ती गाजवता, दंगा करता. आज पण तुम्ही सगळ्यांनी दंगा केला. इंडिव्हिज्युअली मी काही बोलत नाही, कारण हे खूप असं एकमेकांना पूरक ठरणारं आणि एकत्रितपणे सादर करणारं स्किट होतं, त्यामुळे प्रत्येकाने आपापलं काम चोखपणे केलं आणि कास्ट ब्रिलियंट आहे, सुपर हिट, मजा आली. प्रसादा शिवाली, वेलकम टू धिस क्रेझी फॅमिली, क्रेझी सिरीज. आणि भन्नाट कॅरेक्टर आहे आणि ती भन्नाट पोर्ट्रे केलंस तू. गौर्या ओमकार फॅन्टॅस्टिक, वनिता ओमकार काय कॅरेक्टरायझेशन आहे तुमचं या दोन कॅरेक्टर्स यार, मला भयंकर आवडतं, भयंकर. दत्तू, म्हणजे आता पशा आहे आपल्याकडे, किंवा समय आहे, किंवा वनिता आहे, विशाखा आहे, त्यांची त्यांची एक एक कॅरेक्टर्स खूप फेमस झाली आहेत आणि त्याचं एक कॅरेक्टरायझेशन ठरलेलं आहे. जसं विशाखाचा बॉस असेल, किंवा प्रसादचा स्लोमॅन असेल, समयाचा का तो बॉस बरोबरचाच कारकून असेल, प्रत्येकाचं एक कॅरेक्टरायझेशन ठरलं आहे. तसं मला आता तुझ्या बाबतीत तेही दिसायला लागलं दत्तू, की या भाच्याचं कॅरेक्टरायझेशन तुझं इतकं परफेक्ट झालं आहे की हा भाच्चा तू इतर कुठल्याही स्किटमध्ये त्याची झाकही दिसत नाही, हा कम्प्लीट वेगळा काढतोस तू. आणि नोईंग यू दत्तू, ह्या सगळ्या राक्षसांबरोबर काम करताना तू तुझं वेगळेपण जपतोयस, याच्याबद्दल तुला वंडरफुल. गौर्या फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली, खूप मजा आली. मंडळी आता प्रेमाचा मंत्र द्यायला इथे येणार आहेत लव्ह गुरु. हा प्रेमळ विनोद तुमच्या समोर सादर करतायत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि कॉमेडीचा नवा आकार राऊतांचा ओंकार. हॅलो प्रसाद, हॅलो सई, मी आहे लव्ह गुरु. चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट बघत असतो, त्याप्रमाणे प्रेयसीची वाट बघणाऱ्यांच्या आयुष्यात मी प्रेम फुलवतो. माझ्याकडे मुलींना पटवण्याचे 101 फंडे आहेत, सो कोणालाही मुलींना प्रेमात पाडायचं असेल तर माझ्याकडे या. मी आहे लव गुरु, माझ्याकडनं होतो प्रेमाचा प्रवास सुरू. नमस्कार. येस लव गुरु. मीच लव गुरु. बोल बोल बाळा, बोल बस बोल, काय प्रॉब्लेम आहे? सर मी ओंकार. बर
प्रॉब्लेम बोलायचा तर काय सांगू सर, पंच लक्षात राहत नाही. लक्षात राहिला तर तो वाजत नाही. वाजला तर इतरांचा एवढ्या जोरात वाजतो की माझा प्रोमोत लागत नाही. खूप प्रॉब्लेम आहे सर. सी ओंकार, प्रोमोट येण्यासाठी पंच वाजणं गरजेचं नाही आहे, प्रोमोटिंगमध्ये ओळख असणं गरजेचं. कधी केलेस ना गुड मॉर्निंग गुड नाईटचं मेसेज केलेस? दादा गुड मॉर्निंग केलेस कधी मेसेज? नाही. कसं असेल प्रोमोत? नाही असं कसं असेल, असं नसणार ते. मग एवढं कळतं ना. हा, प्रोमोट येण्यासाठी काय गरजेचं आहे? विनोद करतोस? शेवटचा विनोद कधी केला आठवतोय? विनोद करायला शिक इथे. पण तुम्ही हे का सांगताय मला? तू नको ते प्रश्न का विचारतोयस? पर्सनली नको, हे जे कॅरेक्टर पकडून आलास ना त्याचे प्रश्न विचार. लवगुरु खूप प्रॉब्लेम आहे हो. मला एकही मुलगी हो म्हणत नाही आहे. करेक्ट ठिकाणी आलास, करेक्ट माणसाकडे आलास. हीच ती जागा आहे. आजपर्यंत मी हजारो जणांना त्यांचं प्रेम मिळवून दिलंय. हजारो लवगुरु. लवगुरु लव गुरु. तू थँक यू सो मच लव गुरु. बच्चा अहो, तुमच्या सल्ल्यामुळे मला आज दोन मुली पटल्या. हो लव गुरु, याला दोन मुली पटल्या माझ्या सल्ल्यामुळे. तो याच्या आधी ना याचं जीवन एकदम वृक्ष होत. अरे मुली सोड, जगात जे जे स्त्रीलिंग आहे ना ते याच्यापासून लांब पळायचे. रस्त्यावर गेला ती गाडी लांब पळायची, खुर्चीत बसला ती खुर्ची तुटायची. अरे खुर्ची आणि गाडी लांब राहिलं याच्या चेहऱ्यावर जे दिसतं ना जंगल, ती मिशी ती दाढी ती पण कधी उगवली नाही. पण नंतर माझ्याकडे आला, माझा सल्ला घेतला आणि आता बघ, मिशी आली आहे, दाढी आली आहे, चरबी आली आहे. लव गुरु थँक यू सो मच. अरे बच्चा, या दगडाला तुम्ही मदनाचा पुतळा बनवलात. थँक यू सो मच. दत्तू चल ना, मला तुझी दाढी कुरवाळायची आहे. मला तुझी दाढी कुरवाळायची. मला कुरवाळायची. कीप क्वाइट. थांबा, मला खूप दाढी, एकीने उजवीकडून एकीने डावीकडून कुरवाळला. दत्तू होल्ड ऑन होल्ड ऑन. लव गुरु येऊ जा, पण पुढच्या वेळी येशील तेव्हा मला लव गुरुजी म्हण. काय तुझे उच्चार स्पष्ट नाही आहेत, ऐकायला काहीतरी वेगळं येत. जा लव गुरु लव गुरु लव गुरु. मला सांगा, मला मला सगळे फंडे सांगा तुमचे. मला एक मुलगी पाहिजे प्लीज. किती 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 पैसे देईन मी? चला हे जे आलो होतं एवढूस त्याच्यापेक्षा उंच आहे मी. बॉडी आहे माझ्याकडे, माझ्याकडे गाडी पण आहे लव गुरु प्लीज. नाही 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 ओंकार, हे बघ कसं आहे, मुलींना पटवण्यासाठी ना गाडी ना बॉडी, गरजेची असते ती स्त्रीच्या मनाची नाडी. हा म्हणजे कसं आहे माहिती आहे, स्त्री हे ना खूप एकदम क्लिष्ट रसायन आहे, समजून घेतलं पाहिजे. मुलींना पटवण्यासाठी मंत्राची नाही तंत्राची गरज असते, तंत्राची. एक फॉर्म्युला आहे मी सांगतो तुला. काव्यगुणम कलागुणम विथ विनोद बुद्धी थ्री मार्गे स्त्री इझिमम लाभतीम. माझा नवीन आता मी एक प्रेमवेद नावाचा प्रबंध लिहितोय, त्याचं शेवटचं चरण आहे. हा पण लवगुरु ते ना व्याकरण जरा चुकतंय. म्हणजे लाभतीम हा जो प्रत्यय आहे तो असा लागत नाही आणि तुम्ही इंग्लिश पण घुसवताय, त्यामुळे जरा गडबड होते हो सगळीच. हाच प्रॉब्लेम आहे तुझा, जे येतंय ते घे आधी. कसं आहे हे जे मी मध्ये मध्ये इंग्लिश शब्द टाकलेत ना, ते तुमच्यासारख्या जनरेशनच्या मुलांसाठी, त्यांना कळाव. आणि बघ शब्दांकडे लक्ष नको देऊ, अर्थ लक्षात घे. मुलींना पटवण्यासाठी काव्य कलागुण आणि विनोद हे खूप गरजेचं आहे. विनोद? हा अहो गुरुजी, मी दोन दोन मिनिटाला विनोद सांगत असतो मुलींना. म्हणजे काय, पण कोणी हसतच नाही हो. कालचीच गोष्ट, काल मी एका पोरीला असला विनोद सांगितलाय, असला विनोद सांगितलाय, पण एडी मक्खारकी बघत होती मायाकडे. टेल मी काय विनोद सांगितलास? विनोद असा होता, एकदा इवान पावलाव एका बारमध्ये गेला. कोण कोण? इवान पावलाव सायकोलॉजिस्ट, कळतंय का? आपलं कंडिशन रिफ्लेक्सेस वाला. हा ते शॅम्पू नंतर आपण हे करतो. नाही ते तो कंडिशनर. हा मी सांगतो तुम्हाला. इवान पावलाव काय करायचा,
तो घरी बेल वाजवायचा आणि त्याच्या कुत्र्याला खायला घालायचा. त्याच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण कधीही बेल वाजवली की त्याच्या कुत्र्याचा पाचकरस तयार होतो आणि त्याला भूक लागते. पण त्याची गंमत अशीही झाली की इवान पावलाव कधीही बाहेर गेला, बाहेर त्यांनी रिंग ऐकली की त्याला तसं वाटायचं की आपल्या कुत्र्याला खाऊ घालायची वेळ झाली म्हणून कंडिशन रिफ्लेक्स त्याला उलट त्याच्यावर गंमत. ओंकार आहे बघ, ह्या असे विनोद आवडणाऱ्या मुली तुला का पटतील? त्या दत्तूला तरी का पटतील? काय याच्यात थोडी गंमत आहे ना? नाही नाही तू समज, गंमत आणि जोक यात खूप अंतर आहे. म्हणजे प्रसादोकांनी सांगितलेला किस्सा आणि सत्य परिस्थिती यात जेवढं अंतर आहे ना तेवढं अंतर गंमत आणि जोक यामध्ये. कळतंय तुला? असं नाही रे, हे खूप क्लिष्ट झालं, खूप कॉम्प्लिकेटेड झालं. हे नाही, सहज सोप्पं पाहिजे, म्हणजे पटकन सरकवता येतात असं विनोद. इयान पावलाव बिवलाव नाही, आबुराव बाबुराव. हा पटकन आबुराव बाबुराव हत्ती मुंगी. अशा विनोदांनी मुली हसतात, म्हणजे आवडतात त्यांना? हेच विनोद आवडतात. बघ त्यांना ना कॉम्प्लिकेटेड नाही रे. कसं असतं, मी हे सगळं लिहून घेतो. नाही नाही बघ, माझा जो नवीन प्रबंध मी लिहिला आहे प्रेमवेद नावाचं, त्याची कॉपी मी तुला देईन, पण त्याआधी फीस द्यावी लागेल तुला. किती द्यायची आहे फीस? सर मी तुम्हाला आधीच म्हटलं, सांगा फक्त. 1500. 1500? हा 1500. येस आत्ता देतो. मच्छी कुठं आहे? मच्छी कुठं आहे? मच्छी हे बघ, मच्छी गेली, मच्छी कुठं आहे? दोन दिवस झाले बाजूला, दोन दिवस झाले सांगायला तुम्हाला, मच्छी आणा मच्छी आणा, मच्छी कुठं आहे? कुठं आहे मच्छी? हा मच्छी सवता येणार आहे वय, घरात चालत चालत तव्यात जाऊन अशी पालती उलटी पडणार आहे वय. क्लायंट आलाय, क्लायंट. क्लायंट काय करू मग? क्लायंट करू काय, तव्या शिजवू आहे त्याला, त्याच्या खवल्या काढू आहे आणि शिजायला टाकू आहे. अहो ताई, ताई काय काय बोलताय तुम्ही? लवगुरु तुमच्या मिसेस वाटताय त्या? माझी पसर नको, रात्री पत्री झोपायला लावीन. येणार नाही झोपायला सांगून ठेवते. ऐक ना कस्टमर समोर, मी मला ऐकायचं नाही कस्टमरच कौतुक. हा इथं बायकोला जीव लावत नाही, बायकोनं सांगितलेलं काम करत नाही आणि इथं दुनियाला फिरमाच्या धडे शिकवायला चालला होय. तू रजप्रिया, मी काही केलं नाही. कसा आहे एवढा चांगला उच्चाला हाय, गोरट्याला हाय, दात चांगले आहेत तुझे, केस आहेत भारी भक्कम, पोरी पट्टी नाही वय तुझ्या चाली आणि या धेडपट्याच्या भरोशावर हाय. लवगुरी असा, तुम्ही 90 आयडिया सांगितल्या, मी 100 पोरी पटवली असा. बोल बोल बसली असा. वय वहिनी तुम्ही सॉरी. हे तर तेच ती गायत ना मग असते. एकाच कस्टमर समोर दोनदा गेटअप करून येशील? बरं आलास लुंगी घालून आणि बल्ले बल्ले करतोस साऊथ इंडियन गेटअप करून. तुमच्या ना त्या कॉस्ट्युमच्या पेटीलाच लॉक लावला पाहिजे, मिळेल ते घालताना येता येते. मूवी देखा आणू, दाढी कुरवळ आणू. अरे गप्प बस ना, ते भांड उघडं पडलं आपलं, शांत बस. आजी ना आम्ही आमचा डायलॉग घेणार, आम्हाला पैसा पैसा पाहिजे. देतो देतो, थांबा जरा तुम्ही, थोडं थांबा. काय काय सांगते, काय चाललंय ते मी सांगते. ह्यो बोकड आहे ना, बोकड ह्यांनी पाळलाय पगाराव, मला पगार ठेवलं आणि या चिचुंद्रांना घेऊन येतो. ह्यो बोकड तू
मदनाचा पुतळा. चल इकडे चल. मगाच पासन थापा मारतोय माणूस. वहिनी तुम्हाला पण असं थापा मारून पटवलं आहे. पटवलंय पटवणार हाय वाई मला ढोपश्या. लायक आहे वय याची. यो पटवणार. जुळत नव्हतं याच. जुळत नव्हतं म्हणजे स्वतः लव गुरुनी लव मॅरेज केलात नाहीये. प्रेम असतो ना. तोंडात एक शब्द जरी काढला तरी कसा संसार करायचा या माणसं सांग. मी ऐक ना वच्ची. मला काय माहित नाही. आता मी तर एक मिनिट बी राहणार नाही. मी चाललंय माझ्या मायरला. मला नाही ए भाऊ बायको माहेर चालली. अरे मी काय करू. माहेर गेले खूप त्रास होत रे. खूप हाल होतात. अरे बाहेरचं जेवण जेवायला लागतं. वच्चे थांब ना. वच्चे वहिनी ऐका ना. जाऊ द्या सोडा. बघा बघा त्याच्याकडे. अहो नाही काय काय सगळेच पुरुष काय असे आदर्श नसतात. सोडा ना सोडा. बघ चांगलं आहे चांगलं आहे ते सोडा. नीट बसा चिंपट आणि ठेवी. काय म्हणताय माणूस. बसले वरती बसा. वहिनी वहिनी सोडा ना. जाऊ द्या ना. काय 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 फरक पडतो. माणूस बोलायला लावतोय मला चरा मारा. आता काय सांगू मी माझ्या जन्माची कहाणी. हो 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 सांगतो सांगतो. वहिनी जाऊ द्या. तुम्ही कोणा सांगा मला. कोण आहे म्हणजे. तुम्ही कोणात. बायको आहे. बायको म्हणजे काय. काय वाईफ. हा राईट. मग वाईफ म्हणजे काय. डब्ल्यू. हा डब्ल्यू म्हणजे काय तर वर्ल्ड. स्त्री हे जग असत. काय करताय तुम्ही. बरोबर की नाही. मग जग असं फेकून देत का कोणाला. नाही ना. अरे जगात ह्याच्यासारखी खूप फालतू माणसं असतात पण त्यांना टाकून देतं का जग. नाही. जग सामावून घेतं. हो की नाही. आता तुम्ही रागवल्यावर काय होणार सांगा मला. काय होणार. अरे तुम्ही रागवणार निघून जाणार. ह्यांचे इथे हाल होणार. मग ह्यांचे हाल झाल्या म्हटल्यावर तुम्ही परत येणार ह्यांना सांभाळणार. अहो मग शेवटी ज्याला आपलंसं करून घ्यायचं आहे त्याला आज कशाला बाहेर फेकायचं. हो की नाही. समजतंय का. मी डब्ल्यू आहे. असं समजावून सांगणार असं ठणकावून सांगणार कोणतरी पाहिजे लो आयुष्यात. ह्या माणसाने फार उतानलाय. नाही नाही जाऊ दे. जाऊ दे तसं. हे चांगलं आहे ते. हा चांगलं आहे. बघा बघा चेहऱ्याकडे बघा. हा व्याकरणाची बोंब आहे थोडी पण ठीक आहे ना. सुधराल तू. हा सुधरेल. हे सुधरशील ना. काय परत मला हे धंदे करताना तू दिस फक्त तू आहेस आणि मी आहेस. हा त्याला सांगा मी डब्ल्यू आहे. मी काळजी घेईन. तुम्ही नका त्याच्याशी बोलू. हा 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 काळजी घ्या. परत तमाशा करताना दिसू नकोस मला. नाही नाही तेच येत अजून. हा सर सिक्साई मस्त सादरीकरण होतं. नमन फार गोड स्त्री वाटली ही. फार मजा आली तुला बघून ह्या रूपात आणि ह्या कॅरेक्टरमध्ये. भावा कडक दिसतोस. कमाल. भाऊच लवगुरू असेल तर और क्या चाहिए जिंदगी में. फारच मजा आली मला तुला असं बघून. राऊतांचे ओंकार मस्त. मजा आली. छान छान परफॉर्म केलंस तू. हे मॅड त्रिकुट अफलातून होतं. दत्तू चेतना आणि शिवाली फार सुंदर. दत्तू तुझा कॉस्ट्युम पण फार आवडलाय मला. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली गाईज. थँक्यू. आणि मंडळी विनोदाचा हा धुमाकूळ आपण असाच अनुभवत राहणार आहोत दर आठवड्याला. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची कॉमेडीचा चौकार टेन्शन.